तिकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिक आणि अनुभवी मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची नाराजी शिवसेनेला चांगलीच महागात पडते. आदित्य ठाकरे यांना पक्षात पुढे आणलं जात असतानाच एकनाथ शिंदे मागे पडत चालले होते. संजय राऊत आणि अनिल परब यांचं पक्षातलं वाढलेलं महत्त्व एकनाथ शिंदे यांना कदाचित रुचलं नाही. ठाण्यामध्ये शिवसेनेचा गड अधिक मजबूत करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं. मुंबईनंतर शिवसेनेला मोठं यश देणारं शहर म्हणजे ठाणे. ठाणे म्हणजे शिवसेना आणि त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ठाण्यातली शिवसेना कायमच जिव्हाळ्याचा विषय राहिलाय. धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे शहर आणि जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा गड ढासळू दिला नाही. महापालिका आणि जिल्हा परिषदेवर पक्षाचं वर्चस्व कायम ठेवलं. 2019 विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राज्यभर सुरू झाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की पण ऐन वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि MMRDA ही खाती देण्यात आली आणि यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा पाया रचला गेला असं बोललं जातं. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचं विधिमंडळाचं गटनेतेपद आहे. मात्र असं असतानाही परिवहन मंत्री अनिल परब सर्व आमदारांचं नेतृत्व करत होते, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा स्वाभिमान दुखावला गेला. तर दुसरीकडे पक्षात सुरू असलेला आदित्योदय एकनाथ शिंदे यांना मानवणारा नव्हता. पक्षासाठी अनेक वर्ष काम केलेलं असताना, मोठा अनुभव बरोबर असताना आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व पक्षात मोठं केलं जात होतं. इतकंच नव्हे तर आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याचवर सोपवण्यात आली. एका बड्या नेत्याचा हा एक प्रकारे अपमानच होता. दुसरीकडे पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडण्याचं काम फक्त संजय राऊत आणि अनिल परब हेच दोन नेते करत होते, त्यामुळे पक्षासाठी ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची घुसमट सुरू होती. संजय राऊत आणि अनिल परब हे दोन्ही नेते पक्षाचा चेहरा झाले, तर आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व पद्धतशीरपणे पुढे करण्यात आलं होतं आणि यामुळेच नाराज झालेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.